महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकराव स्वामी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दिलीप मुत्ता, सुनील तोडकर, धनराज खंडेलवाल, चंद्रकांत बडवे, मारुती वीर, राहुल जांभेकर, नागेश पाटील, रमाकांत वाळवेकर, शकील शेख, सचिन माळी, अरुण बनकर, अविनाश वेदांते, रमेश करताळे, सतीश गोलगंडे, गणेश तोडकर. सभासद ठेवीदार कर्जदार व ग्राहकांचे सहकार्य व विश्वासामुळे आर्थिक टंचाईच्या काळातही कल्लापा नावाड्या इचलकरंजी जनता सहकारी बँकेने मार्च 2023 अखेर एकूण व्यवसाय 4000 कोटी इतका केला आहे. त्यामध्ये 2400 कोटीच्या ठेवी आणि 1600 कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. बँकेचे भागभांडवल 67 कोटी इतके झाले असून नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 51 कोटी इतका विक्रमी नफा झाल्याची माहिती चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, सहकार महर्षी तथा संस्थापक चेअरमन कल्लापांना आवाडे व आमदार प्रकाशांना आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँक आज चौफेर प्रगती करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी चलनवाढ, जागतिक मंदी, कच्च्या मालाचा तुटवडा अशा विविध कारणांनी उद्योग, व्यापार, सेवा यामध्ये मंदी सदृश्य परिस्थिती होती. त्याचप्रमाणे चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने 2022-23 सालामध्ये 2.50%पेक्षा जादा रेपो व्याज दरामध्ये वाढ केल्याने सर्वच बँकांनी ठेवी व कर्जावरील व्याज दर वाढविले. अशा कठीण परिस्थितीतही बँकेने आपल्या प्रगतीचा आलेख कायम ठेवला असून वार्षिक वर्षाच्या तुलनेत ढोबळ NPA चे प्रमाण 9.34% व 8% निव्वळ NPA चे प्रमाण राखण्यामध्ये बँकेला यश प्राप्त झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणानुसार 50% कर्ज 25 लाखाच्या आतील करणे बंधनकारक केले असून सदर कर्ज पुरवठा करण्याबाबत सूचित केले आहे. हेच धोरण समोर ठेवून बँकेने लहान कर्ज खाती वाढविण्यासाठी लहान उद्योजक, व्यावसायिक, 12 बलुतेदार, बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी विविध कर्ज योजना सुरू केल्या आहेत. ठेवीदारांची बँकेवर असलेली विश्वासार्हता कर्जदारांनी बिकट परिस्थितीमध्येही वेळेत केलेली कर्जाची परतफेड यामुळेच बँक इच्छित प्रगती करू शकली. त्याचबरोबर सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्या बळावर हिरक महोत्सवी वर्षात विक्रमी 51 कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. बँकेच्या प्रधान कार्यालयासह 44 शाखा कार्यरत असून मागील 5 वर्षात बँकेने दुप्पट नफा मिळवला असल्याचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी नमूद केले. या प्रसंगी व्हाईस चेअरमन संजय कुमार अनिगोळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन CA चंद्रकांत चौगुले, महेश सातपुते, बंडोपंत लाड, रमेश पाटील, शैलेश कितुरे, बाळकृष्ण पोवळे, द्वारकाधीश सारडा, शैलेश गोरे, सुभाष जाधव, शाहजहान शिरगावे, बाबूराज पाटील, तात्या सौ अतने, अविनाश कांबळे, सौ प्रेमलता पाटील, सौ अक्काताई आर्गे, तज्ज्ञ संचालक CA मनोहर जोशी व ॲडव्होकेट सारंग जोशी, तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य राजू चव्हाण, योगेश पाटील व सचिन देवरुखकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, जनरल मॅनेजर किरण पाटील, दीपक पाटील आदींसह सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. आपल्यामध्ये जास्तीत जास्त 1-1.5% फरक हा असतोय. आपण आता नॅशनलाइज बँकेच्या लेवलवरील व्याजदरामध्ये काम करणार आहे तरी सुद्धा लोकांचा जो विश्वास आहे बँकेवर त्याच्यामुळं नॅशनलाइज बँकेच्या लेवलला व्याजदर असून सुद्धा आपल्याकडे डिपॉझिटचा फ्लो अतिशय चांगला आहे. त्याचबरोबर कर्जाचा फ्लो सुद्धा म्हणजे नॅशनलाइज बँकेपेक्षा आपला व्याजाचा दर हा 1-1.5% हा ऍव्हरेज मध्ये जास्त असतो. नॅशनलाइज बँकेची कामाची पद्धत वेगळी आहे, त्याचे फंडचं प्लॅनिंग वेगळं आहे, प्रायव्हेट बँकांचं फंडचं प्लॅनिंग वेगळं आहे आणि कॉपरेटिव्हचं फंडचं प्लॅनिंग वेगळं असलं तरी आपण ज्या पद्धतीनं आपले लॉयल कस्टमर आहेत आणि वेगवेगळ्या ब्रांचमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या स्कीम अनाऊन्स केलेली आहे त्याच्यामध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स येत असल्यामुळं आपल्याकडे कर्जाचा फ्लो सुद्धा जवळजवळ ह्या वर्षामध्ये मागच्या वर्षीपेक्षा 100 कोटी रुपये कर्ज आपण वाढीव केले आणि वर्षाला कसं आहे अंदाजे 1.25-1.5 कोटी कर्ज रिपेमेंट होत असते, ते रिपेमेंट प्लस 100 कोटी एक्स्ट्रा अशा पद्धतीनं आपण मागच्या वर्षीचा कंपॅरिझनला 100 कोटी रुपये आपण कर्ज वाढीव दिलेला आहे. कारण ऍक्च्युअल महिन्याला नाही म्हटलं तरी वर्षाला 1.25 कोटी रुपये रिपेमेंट लोकांचं कर्जाचं होत असतं.
त्यामुळे अंदाजे नवीन कर्ज बघितलं म्हणायचं झालं तर 200 ते 225 कोटी रुपये आपण नवीन कर्ज आपण दिलेला आहे. आणि आम्हाला सांगायला आनंद होतोय की एक सहकारी बँकेचं जे एक धोरण आहे किंवा सहकारी बँकेचं एक ज्याच्यासाठी सहकारी बँक स्थापना झाली त्या धोरणाला अनुसरून आम्ही काम करण्याचा भरपूर प्रयत्न आम्ही आमच्या बँकेमार्फत केलेला आहे. जर उदाहरण द्यायचं झालं तर पीएमजीपी सारखी स्कीम जी नॅशनलाइज बँकेमध्ये होती ती आम्ही प्रयत्न करून आमच्या बँकेला मंजूर करून घेतली. आज पीएमजीपीच्या अंतर्गत नाही म्हटलं तरी आपल्याकडे जवळजवळ 40 प्रकरण आपण पीएमजीपीच्या अंतर्गत आपण मंजूर केली आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 10 कोटी रुपये फायनान्स आपण दिलेला. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे मराठा समाजासाठी जे प्राधान्याने उद्योजकांसाठी जे हे केलेलं आहे शासनाने जी योजना आणलेली आहे त्याच्या अंतर्गत आज म्हटलं तर जवळजवळ 100 लोकांना आपण फायनान्स केलेलं आहे. त्याच्या अंतर्गत सुद्धा जवळजवळ 8 ते 8.25 कोटी रुपये आपण फायनान्स केलेला आहे. त्याचबरोबर अतिसामान्य लोक जे आहेत उदाहरणार्थ भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते त्यांचा जर हिशोब आपण बघितला व्याजाचा तर तो आपल्या डोक्याच्या पलीकडे हिशोब होता. त्या लोकांना आपण बँकेचे दरवाजे ओपन करून दिले बँकेतनं फायनान्स घ्यायसाठी त्यांना आपण तयारी केली त्यांची कारण त्यांना पहिला वाटत होतो बँक आम्हाला पैसे देणार की इथं सुरुवात होती. त्यांचा हिशोब जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला आपण याच्यावरती काय विशिष्ट संकल्पना सगळ्यांना माहित आहे. बाजारा दिवशी सकाळी 1000 रुपये घ्यायचे संध्याकाळी जाताना 1100 रुपये परत द्यायचे हा त्यांचा जनरल हिशोब. जर आपण जर आठवड्याला 2 बाजार जर कन्सिडर केले तर 4 महिन्यात दारू दुप्पट हा त्याचा हिशोब. 4 महिन्यात दारू दुप्पट 4 महिन्यात 10 बाजार झाले. 10 बाजारला 1000 रुपये तुम्ही व्याजापोटी जे लोक देत होते त्या लोकांना आम्ही बँकेचे दरवाजे उघडून त्या भाजीपाला संघटनेचे जे प्रमुख आहेत वडगाव बाजार समिती मधले आमचे सागर मुसळे असतील भाजी विक्रेत्यांचे फळभाजी विक्रेत्यांचे आमचे शफीक बागवान असतील ह्या सगळ्यांना आम्ही बोलवून आम्ही त्यांना आमची संकल्पना सांगितली. त्यांनी सुद्धा ती पटली आणि त्यांनी त्याच्यात पुढाकार घेऊन जवळजवळ आम्ही मागच्या 1 वर्षामध्ये फळवाले आणि भाजीवाल्यांना जवळजवळ 300 लोकांना बिनतारणी ज्याला 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये अशा पद्धतीनं प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण फायनान्स केलेलं आहे. आणि सांगायला आनंद वाटतोय की त्याच्यातलं कुठलंही खातं एनपीए मध्ये किंवा थकबाकी आठवड्याला आमचा माणूस गेला की पिकनिकने देतात किंवा बऱ्याचशा लोकांना आम्ही आमचं क्यूआर कोड दिलेला आहे त्यांच्यातून पैसे घेताना ते स्कॅन केले की डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जमा होतात त्यांचं व्याज हातात क्लिअर होतो. अशा पद्धतीनं त्या लोकांच्यासाठी काम आपण केलेलं आहे. त्याचबरोबर इचलकरंजी आणि परिसरातील जे छोटे बांधकाम व्यावसायिक आहे मोठे हार्डवेअरची दुकानं नाही गल्ली मुळात कोण वीट विकतोय कोण आपली वाळू विकतोय कोण खडी विकतोय अशा जे छोटे छोटे बांधकाम व्यावसायिक आहे त्या जवळजवळ नाही म्हटलं तरी इचलकरंजी आणि परिसरातील जवळजवळ 40 बांधकाम व्यावसायिकांना आपण जवळजवळ नाही म्हटलं तरी 2.5 कोटी रुपये फायनान्स त्यांना दिले आणि त्यांना सुद्धा 1 मिनिट साखळी करून आपण त्यांना फायनान्स दिलेला आहे. त्यांची फक्त म्हणतात आमचा व्यवसाय त्यांची बॅलन्सशीट हा त्यांचा व्यवसाय कन्सिडर करून आपण त्यांना 2 ते 2.5 लाख रुपये कर्ज आपण देण्याचं त्यांना धोरण घेतलेलं आहे. आणि आम्हाला त्यात असं वाटतंय की त्यांनी त्या जीवावर अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत कारण ते व्यवसाय छोटे आहेत त्यांना 2.5 लाख 3 लाखाची मदत झाल्यामुळं ते त्यांना त्या उद्योग करण्यामध्ये अतिशय मदत झाली आहे. त्याच्यामध्ये अतिशय त्यांनी जोरदारपणे ते काम करत आहे. त्या व्यवसायाला आम्ही मोठ्या प्रमाणात भरारी दिलेली आहे. त्याचबरोबर 25 लाखाच्या आधी कुठलाही व्यवसाय असो जे स्मॉल स्केल व्यवसाय करणारे 25 लाखाच्या आत कुठलाही व्यवसाय करणारे असतील तर व्यवसायासाठी तुम्ही जर कर्ज घेणार असाल तर त्यांना आपण स्पेशल इंटरेस्ट रेट त्यांना आपण देऊन
मागच्या वेळी आपण 9% होतो, आता तो आपण 10% नेलेला आहे. कारण ह्या 6 महिन्यात जवळजवळ 2.5% रेपो रेट वाढलेला आहे. तर त्याच्या अगेन्स्ट आपण फक्त 1% इंटरेस्ट रेट त्याला वाढवलेला आहे. आज सुद्धा 10% ₹50-25 लाखाचं लिमिट आपण 50 लाख केला तर त्यापर्यंत कुठलाही व्यवसाय तुम्ही करणार असाल आणि तारण तुम्ही घेणार असाल तर आपण वार्षिक 10% व्याजाला आपण त्यांच्याकडे पैसे कर्ज देऊन जवळजवळ ह्या आपल्या परिसरामध्ये 2500 कोटी रुपये फायनान्स त्या स्मॉल स्केल युनिटला केले. कारण ज्यावेळी आम्ही इथं चेअरमन झालो त्यावेळी पर्टिक्युलरली दादाने आवडे दादाने बोलून आम्हाला सांगितलं की बँकेचा जन्म ज्यावेळी झाला बँक ही ज्यावेळी मोठी झाली त्यावेळी 12 बलुतेदारांना फायनान्स देऊनच बँक मोठी झालेली आहे आणि ती संकल्पना तुम्ही सोडू नका आणि त्यांच्या संकल्पनेची आयडिया आम्ही घेऊन आम्ही ह्या स्कीम वेगवेगळ्या समाजासाठी घटकासाठी काही ना काही काय करता येतंय त्याच्यामध्ये बँकेचा सुद्धा कुठेही तोटा न होता किंवा बँकेला कुठेही रिस्क न घेता अशा पद्धतीने करता येईल ते वर्कआउट करून आमच्या टीमने प्रत्येक स्कीमचं डिझाईन केलं आणि ते आम्ही इम्प्लिमेंट मध्ये आणलं आणि खरोखर मला त्याचा आनंद असा वाटतोय की त्या प्रत्येक स्कीम अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे. त्याचं रिपेमेंट प्रत्येक त्याचं माणसाचं अतिशय सामान्य माणसं असली तरी रिपेमेंट अतिशय व्यवस्थितपणे करतात.